पप्पा गया आ, एक काम कर कसा बाई छान दिसाय लागली लागला काय पाय आहे लागला आणि मागापासून ही तर नाही पण हे माझ्याकडे लय बघती ती बुटकी योगी आहे का बाबा ती लाल साडीची तर लय बघती माझ्याकडे आता काय खंडोबाला लिहून आणून ती पण तुझ्याकडे बघाली आता काय सांगायचं का कसं काय करावं हुशा एक काम कर कसं ह्या बहुतेक दोघी तिघी बहिणी आहे त्या लय चांगली आहे त्या बर यांना माझं वजन वाढवून सांग तुझं वजन लय मोठा माणूस आहे मला लय मोठा माणूस काय सांगायचं म्हणाव बाईला काय सांगाय 20-25 रेल्वे घरात लावण्याचे म्हणाव खेळण्याचा या परबंद केल्यापासून अरे मोठीपणा सांग बाईला घरात रेल्वे लावते दिवाळी बाईला सांगायला काय गेले मोठं अरे बाईला म्हणायचं बाय बाय ही माणूस घरात जर बाहेर पडला घरात जर बाहेर पडला बघाय जायला म्हणजे संडासाठी तर हेलिकॉप्टर घेऊन जातोय म्हणाव आणि पंखावर बसतोय सगळ्या गावावर हाकते घरा 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 काय कसं नाही अरे काय बोलावं लागा बाईला वजन वाढवून सांग म्हणजे तुझा मोठीपणा बोल तू मध्ये काय बोलायचं नाही माझे मी बाईला बोलतो भविष्यवाणी कसं बोला भविष्य नमस्कार कर भविष्य कशा माझ तुझं सांगतो कशा एवढं माझं माझं हॅलो मोठीपणा सांगतोय तुझा सांगतोय मोठीपणा गबस झाले भविष्य सुशा हो तस काय कारण मी जाऊन रे त्याला थंडी नाही येड्या आणि वाचले काय करायला लागला खरं मारू नका बाय हा येत तर माझ्या डोळ्यात लागले बाय नाहीतर तू काय करशील माहिती आहे का माझं इसरची तुझं साबून बसशील नाही नाही हा बाय सांगतो तू कापड आण बाय आहे का हिच्या काय मागत टिपची बट नाही ती बरे का गुरावर तुझा होय ना बाईला मी बाय कर नसतो बाय म्हणतो की मागत बास तिकडे माती उकरून हो बाय राम राम तेल तेल टाका तेल टाका तुझं बहीण आहे म्हणून बसते तुझ्या बहिणीला आहे दरम्यान ओ बाय राम राम बाय तुमची जायला मनात तुमचं तसलं झालंय का कसलं तसलं चौघांनी घेऊन जायचं महारे देव खा देव घेऊन जाते ती बाईची लगीन म्हणालय लगीन लगीन लग्न लग्न तेजवाली पुढे वाजवत येते माग देवाक धरून नसते का आणि पुढं थांबे द्यायला जमते तिसं कसं तिसं डांग डांग कसं 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 थांबाय चालाय तुझे बाय तुमचं एक विचारू का नाही तर तुम्ही मारसाल बघा लागले इथं बांगले कशा ते तुमचा बाईला एक काम कर सरळ सरळ विचार काय बाई तुमचं लगीन झालंय का बाईला म्हणायचं बाय तुमचं लग्न झालंय का तुम्ही कुठून आला तुम्ही कुठून आला कुणाच्या कोण कुणाच्या कोण तुमचं लगीन झालंय का तुमचं लग्न झालंय का तुम्हाला नवरं किती आपलं लेकर लेकर अरे लेकर लेकर लेकराचं बोल केला का बाय तुम्हाला विचारलं तर राग येणार नाही तुमचं तर राग आला तर गुखा कुका द्या तोंडावर कुका कुका थोडं काय झालं नवऱ्याचा ताव माझ्यावर काढली काय बर घरी बाय ते तसलं झालं ना तुमचं मध्ये उभं राहायचं बाग नाही ना लगीन लगीन नाही म्हणते बाई लग्न झालं नाही का पहिली की जाऊ म्हणाव बहिणी तुमचं लग्न नाही कसं झालं Oh, my God.
जवळ आहे तुम्हाला तुमचा नवरा नवरा नाही जायचा नाही मग लाग चांगला आहे मग हे दाद पण कसं झाले हो बाईला म्हणाल गाणं येते का गाणं हा बाई तुम्हाला तसलं येते गाणी फिनी म्हणायला बरं असं करा तुमच्या बहिणी कुठे येते जवळ घे बाई तुम्हाला बहीण येते बोला तुमच्या बहिणीला मला बघायचंय बोलो बोलो किती जण आहे बोलो बहिणी बोलू सुशिया हा मिरज पशी आहे तिघी बहिणी हा याची घ्याय द्या एका खालची एका खालची एका पाठीत मागचं एक म्हण रे एका पाठी एकच म्हणलं गप्प बाय एक विचारू का ही तुमची कोण आहे मम्मी आणि तुम्ही आई माया उलटल्या उलट बोलल्या मना उलट हो बाई ही तुमची मम्मी आणि तुम्ही ही जी आई तसंच बाई आमचं बी आहे बायला म्हणाव हे माझे पप्पा 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 हे माझे पप्पा ते माझे डॅडी हे माझे पप्पा हे माझे डॅडी हा बाई हे आमचं असं नातं आहे हे माझे पप्पा आणि हे माझे डॅडी हा मी हे जायचा नवरा इकडी इतर बाईला इकडी बायांचं काय रूप घडवलं देवाना अरे काय ना का हिला घडवलं असं तिला घडवलं ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवानं हा आणि हिला घडवलं इश्वरानं कुठले विष्णुदेवानं छोटा ते हिला घडवलं ब्रह्मदेवानं हिला घडवलं विष्णुदेवानं हिला कुणी घडवलं विष्णू महेश्वरानं काही रजावर होता हिला घडवलं महेश्वरानं हा आणि ह्याला कुणी घडवलं ह्याला वय बहु वारवाल्याने महाराज छोटा ते बराय छोटा ते घडवलं असेल घडवलं असेल लॉकडाऊन पेलं होतं ना बरं असू द्या बाय